राज्यामध्ये महाभूकंप होणार असल्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण असून यापुढच्या काळात भाजप आणि शिवसेनेचेच वर्चस्व असेल असंही त्यांनी म्हटलंय। तर शरद पवारांबाबत बोलताना पवारांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असा सवालही त्यांनी केला, कारण पवार जे बोलतात त्याविरुद्धच घडतं असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय। राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि भाजप शिवसेनेच्या पावसामध्ये ते ढगाळ वातावरण मिक्स होईल असं चित्र मला या ठिकाणी दिसत आहे। राजकीय भूकंपापेक्षा महाभूकंप असेल मला तरी असं वाटतं की या पक्षांच्या बदलानंतर राज्यामधलं चित्रही वेगळं असेल। किती मोठा भूकंप होईल किंवा काय होईल हे मीडियाच्या माध्यमातून मी हे सगळं पाहिलेलं आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे आहेत। भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे शिवसेना भाजपचे 200 आमदार निवडून आणायचे आहेत। यामुळं भारतीय जनता पक्ष या वेळेला खूप सावध भूमिका घेऊन निर्णय करेल असे मला वाटते। दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहण्याचं काम काँग्रेस कधीच करत नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। अजित पवार हे भाजपमध्ये जाणार का या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर दुसऱ्यांची घरं फोडून स्वतःचं घर सजवू नये असा सल्ला सुद्धा नाना पटोलेंनी भाजपला दिलाय। मला राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे बघायचं, मला दुसऱ्याच्या घरात झाकून बघण्याचं काम काँग्रेस कधी करत नाही। एकमेकाचे घरं फोडून या पद्धतीनं घर सजवलं जाऊ शकत नाही। एक दिवस तुमचंही घर फुटेल ते मी नाशिकच्या निवडणुकीमध्ये सांगितलं आणि जनतेने त्याचं उत्तर दिलं। यामुळे हे जे चूक करायला भाजप निघालेली आहे ते करू नये हा सल्ला आमचा त्यांना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये घडामोडी अगदी वेगानं घडत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेसनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईकडे रवाना झालेत। संध्याकाळी मरीन ड्राईव्ह इथल्या जिमखान्यात या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळे आमदार मुंबईकडे रवाना होत असले तरीही ते इफ्तार पार्टीसाठी येत आहेत की अजित पवार यांना समर्थन देण्यासाठी येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर अजित पवार या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। अजून तसा आम्हाला अजितदादांकडून कुठलाच निरोप आला नाही। उद्या जर शक्यतो जर दादांनी काही निर्णय घेतला तर आम्ही नाशिक जिल्ह्यातील जे काही आमदार आहोत आम्ही सर्व अजितदादांबरोबर आहोत। उद्या समजा घटना घडली अशी काहीतरी, कारण की ह्यापूर्वी 2019 साली सर्व आमदार दादांबरोबर होते, आजही दादांबरोबर आहोत। दादा जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील, कारण की विकासाची कामं अजून मोठ्या प्रलंबित असल्यामुळे जो काही दादा निर्णय घेतील तो योग्यच घेतील। पक्ष आमचा पक्ष कुठेही जाणार नाहीये हे पवार साहेबांनी असा स्पष्ट सांगितलेलं आहे की NCP कधीही भाजपा सोबत जाणार नाहीये। वैयक्तिगत जर कोणाला जायचं असेल तर त्यांना मुभा आहे, जर त्यांना त्रास असेल तर ते काय करणार, तर त्या पद्धतीने जर झाला तर काय सांगता येत। कात्रज देहू मार्गावरच्या केवळे ओव्हरब्रिज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता आणि या दुर्घटनेबद्दल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, बघत रहा News 18 लोकमत। प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं